मित्रांनो नमस्कार, लव अबाउट पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आले असेल की आपण हा व्हिडिओ कशा प्रकारे किंवा कोणत्या मुद्द्यावर बनवलेला आहे। तर मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि यामध्ये आपल्या श्वानांची काळजी घेणं खूपच गरजेचं असतं मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे की कशा प्रकारे आपल्या श्वानांची काळजी आपण घेतली पाहिजे उन्हाळ्यामध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो। तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा। तर मित्रांनो, सर्वात अगोदरचा मुद्दा आहे ते म्हणजे पाणी। मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आपला श्वान ठेवतो म्हणजे श्वानाची जाळी असेल किंवा श्वानाचे घर असेल किंवा श्वानाची खोली असेल, अशा ठिकाणी 24 तास श्वानाला पाणी मिळाले पाहिजे अशा प्रकारची सोय आपण केलेली आहे। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला ही सतत पाण्याची गरज असते, त्याप्रकारे श्वानांनाही पाण्याची गरज असते। म्हणून मित्रांनो, त्या श्वानाला आपल्या श्वानाला 24 तास पाणी मिळाले पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे। आणि जर श्वानाला योग्य वेळी पाणी नाही मिळाले तर श्वान डिहायड्रेट होण्याची शक्यता असते किंवा आजारी पडू शकतो। त्यामुळे मित्रांनो, श्वानाला 24 तास पाणी मिळेल याची आपण काळजी घ्यायची आहे। म्हणजे श्वानाला जर पाणी योग्य वेळेला नाही मिळेल तर तो आजारी पडण्याची शक्यता असते। म्हणून मित्रांनो, श्वानाला 24 तास पाणी मिळेल याची आपण काळजी घ्यायची आहे। मित्रांनो, त्यानंतर मुद्दा आहे त्यांचा आहार। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण श्वानांना नॉनव्हेज यासारखं खाद्य द्यायचं नाही किंवा अन्न द्यायचं नाही। मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या श्वानांच्या आहारामध्ये नॉनव्हेजचा वापर करत असतो, पण उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज आपण द्यायचं नाही। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण त्यांना दूध भात, दही भात किंवा दही दूध आईस्क्रीम अशा प्रकारचं अन्न आहे याचा समावेश त्याच्या आहारामध्ये करायचा आहे मित्रांनो। आणि नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे मित्रांनो। नॉनव्हेज चारल्याने त्यांच्या शरीरातील तापमान वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे श्वान आजारी पडू शकतो। म्हणून मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण श्वानांना असे नॉनव्हेजसारखे अन्न चारायचे नाही आणि त्यांच्या आहारात थोडासा बदल करून आईस्क्रीम किंवा दूध दही अशा प्रकारचे थंड अन्न चारायचे आहे मित्रांनो, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील तापमानाचे बरोबर राहील मित्रांनो, म्हणजे शरीरातील तापमान मेंटेन राहील मित्रांनो। त्यामुळे श्वान हे आजारी पडणार नाही आणि त्याच्या आहारामध्ये आपण बदल केल्यामुळे त्यांच्या फिटनेसमध्ये पण काही फरक पडणार नाही मित्रांनो। त्यामुळे नॉनव्हेजचा उपयोग पूर्णपणे बंद करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, श्वानाची राहण्याची जागा। तर मित्रांनो, श्वानाची राहण्याची जागा ही थंड हवेच्या ठिकाणी असली पाहिजे किंवा थंड असली पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी फरशी किंवा माती थंड असायला हवी। नाही, बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, आपण आपल्या श्वानाची जाळी ही अशा ठिकाणी ठेवतो जिथे वातावरण सतत गरम असते किंवा तिथे त्याला उन्हाचा त्रास होऊ शकतो। मित्रांनो, आपण हा मुद्दा लक्षात घेऊन आपल्या श्वानाची राहण्याची जागा जी आहे किंवा त्याची जाळी आहे ती थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या झाडाच्या शेजारी किंवा झाडाखाली अशा प्रकारे त्याला राहण्याची सोय करायची आहे मित्रांनो, जेणेकरून तेथील वातावरण थंड राहील आणि त्याला उन्हाचा त्रास होणार नाही। त्यामुळे त्याच्या श्वानाच्या शरीरातील तापमान हे मेंटेन राहील मित्रांनो, त्याची आपण काळजी घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, जेव्हा तुम्ही श्वानांना व्यायाम देता तेव्हा सकाळी 8 अगोदरच तुमच्या श्वानांना काय व्यायाम द्यायचा आहे तो द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तेथून ऊन वाढण्याची शक्यता चालू होते आणि ऊन वाढायला चालू होते, त्यामुळे श्वानांना अशा वेळेस वर्कआउट दिल्याने किंवा व्यायाम दिल्याने त्रास होऊ शकतो उन्हाचा आणि श्वान डिहायड्रेट होण्याची शक्यता असते। त्यामुळे मित्रांनो, सकाळी लवकर उठूनच आपण श्वानांना वर्कआउट द्यायचा आहे आणि संध्याकाळी 5 नंतरच ट्रॅक द्यायचा आहे किंवा त्यांचा वर्कआउट किंवा त्यांचा व्यायाम घ्यायचा आहे। उन्हामध्ये आपण त्यांना कसलाही ट्रॅक द्यायचा नाही किंवा कसल्याही प्रकारचा त्यांना व्यायाम द्यायचा नाही। अशा वेळेला मित्रांनो, ते डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते किंवा त्यांच्या पायाला जखम होण्याची शक्यता असते। उन्हाळ्यामुळे रस्ता किंवा माती गरम झालेली असते किंवा आपला ट्रॅकसुद्धा गरम झालेला असतो, अशा वेळी त्यांना ट्रॅक द्यायचा नाही किंवा व्यायाम द्यायचा नाही, जेणेकरून त्यांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता कमी होते आणि पायाला पण दुखापत होणार नाही मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही घरातले एखादा कपडा घ्यायचा आहे, म्हणजे टॉवेल वगैरे अशा प्रकारचा कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला करून त्या श्वानाच्या अंगावरती टाकला तर त्याचे शरीर एकदम थंड राहील आणि त्याला पण उन्हाचा त्रास होणार नाही मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या एखाद्या फिमेलने पिल्लांना जन्म दिला असेल किंवा तिला पिल्ले झाले असते तर मित्रांनो, तिच्या पिल्लांना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते। त्यामुळे अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे की पिल्ले आणि ती फिमेल थंड हवेच्या ठिकाणी ठेवायची आहे घरामध्ये आणि तिच्या शेजारी फॅन किंवा कूलर असे लावायचे आहेत, ज्यामुळे त्यांचे तापमान वाढणार नाही आणि त्यांच्या शरीरातील तापमान थंड राहील आणि त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो।